गडकरांसाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरावा एवढा महत्वाचा असलेला बंद पाईपलाईन योजना प्रकल्पाचं काम अखेर गुंडाळण्यात आलंय. मात्र काहीही झालं तरी हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा दावा पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केलाय. या घटनेला 8 वर्ष होत आहेत. बंद पाईपलाईन योजनेला मावळवासियांचा विरोध असल्याने ही योजना रद्द करण्याची मागणी मावळचे आमदार पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न चिघळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण 8 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा तब्बल 143 कोटी रुपये खर्च केलेली योजना अजूनही पूर्ण होत नसल्याने पिंपरी चिंचवडकरांमध्ये रोष पाहायला मिळतोय. पिंपरी शहराला पवना धरणातून ज्या नदीद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या पवना नदीमध्ये अनेक ठिकाणी मैला मिश्रित पाणी सोडलं जात आहे आणि तेच अस्वच्छ पाणी नागरिकांना प्यावं लागतंय. शिवाय पाणी पुरवठा नदीपात्रातून केला जात असल्याने दरवर्षी 1 TMC पेक्षा अधिक पाणी वाया जात असल्याने ही योजना पूर्ण होणं गरजेचं असल्याचं मत आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केलंय. पवना बंद पाईप योजना जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी अत्यंत आवश्यक योजना आहे आणि सध्या त्याच्यावरती केवळ राज्य शासनाकडनं स्थगिती आदेश असल्यामुळे त्याची अंमलबजावणी थांबलेली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये जे कंत्राटदार होते त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे सदर प्रकल्प राबवण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे त्यांनी टर्मिनेशनची नोटीस आपल्याला दिल्यामुळे कंत्राट फक्त रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. ज्यावेळेला राज्य शासनाकडनं आपल्याला पुनश्च हा प्रकल्प राबवण्याची स्थगिती उठवली जाईल त्यावेळेला नवीन कंत्राटदार नेमून त्यांच्यामार्फत ही प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येईल. श्रद्धांजली समर्पित करतो आणि या आंदोलनाच्या बाबतीत 7 वर्षापूर्वी जी आमची भूमिका आहे ती आज कायम आहे. आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगत असताना पवना बंद जलवाहिनीला आमचा पहिल्यापासून विरोध आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. कारण मावळ तालुक्यातील आमचा शेतकरी, कामगार, प्रामुख्याने पशुधन येणाऱ्या काळात जर खऱ्या अर्थाने जगवायचं असेल तर नदीच्या पात्रातूनच पिंपरी चिंचवड शहराने रावेत या बंधाऱ्यावरून पाणी उचलावं अशी आमची भूमिका पहिल्यापासून आहे आणि शासनाने देखील याच भूमिकेचा विचार करावा अशी माझी शासनाला विनंती आहे.